गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अबॅकसच्या फर्स्ट लेवलच्या 10th व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हे आहे पेज नंबर 4 आणि आज आपल्याला अबॅकस इन्स्ट्रुमेंटवर ॲक्च्युली ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची हे टेक्निक शिकायचं आहे. तर इथे डेट टाका, त्यानंतर टाईम लिमिट. टाईम लिमिट हे 5 मिनिट्स आहे. तर 5 मिनिट्समध्ये हे 20 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आणि टाईम टेकन, त्यावेळी तुम्ही सुरुवात कराल त्यावेळी टाइमर ऑन करा आणि हे सगळे ॲन्सर्स तुमचे लिहून झाल्यानंतर परत एकदा टायमिंग चेक करा आणि तो टाईम इथे लिहा. सुरुवात करूया. सुरुवातीला अबॅकस इन्स्ट्रुमेंट घ्यायचं आणि ते 0 सेट करून घ्यायचं. हे 0 सेट झालं इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर 1 + 1 + 2 आपण सुरुवात इथून करतो. हा आपला स्टार्टिंग पॉईंट असतो. 1 म्हणजे 1 बीट वर घेतला, त्यानंतर +1 म्हणजे आणखी 1 बीट वर घेतला आणि +2 म्हणजे 2 बीट्स वर घेतले. तर इथे काउंटिंग आलं 1 2 3 4. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन काय होतं हे चिंता न करता अबॅकस इन्स्ट्रुमेंटवर तुम्ही काय कॅल्क्युलेशन केलं आणि त्याची व्हॅल्यू काय होते ती इथे तुम्हाला डिस्प्ले करायची आहे. सुरुवातीला हे एक्झाम्पल्स सिंगल डिजिट असल्यामुळं सिम्पल आहेत आणि ते आपल्याला तोंडीही करता येतात. म्हणजे 1 + 1 + 2 = 4 इझिली सांगता येतं. म्हणून डायरेक्टली उत्तरं लिहायची नाहीत, तर अबॅकसवर करूनच तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. इथे मी ॲन्सर लिहिलं 4. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 2 + 1 + 1, दिस इज 2 1 1, अगेन ॲन्सर 4. हे ॲन्सर मी इथे लिहून टाकतो 4. त्यानंतर 1 + 2 + 1, दिस इज 1 + 2 + 1, अगेन ॲन्सर 4. देन 2 + 1 + 1, 2 1 1, ॲन्सर 4. देन 2 - 1 + 1, 2 - 1, -1 करण्यासाठी काय करायचं, 1 बीट परत खाली घ्यायचं. हे -1 झाले. +1, अगेन 1 बीट वर घ्यायचा, ॲन्सर 2. हे ॲन्सर मी इथे लिहून टाकलं 2. त्यानंतर 1 + 3 - 2, दिस इज 1 + 3 आणि -2, ॲन्सर 2. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झरसाईज सिम्पल आहे. याप्रमाणे हे उरलेले एक्झाम्पल्स सॉल्व करा. आता आपण 11 to 20 काही एक्झाम्पल्स बघूया. 11th एक्झाम्पल 2 - 1 + 1 + 2, दिस इज 2 - 1 + 1 आणि +2, ॲन्सर 4. हे ॲन्सर मी इथे लिहून टाकलं. त्यानंतर 1 + 1 + 2 - 3, 1 + 1 + 2 आणि -3, ॲन्सर 1. हे ॲन्सर मी इथे लिहिलं. इथे एक कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं आहे की कुठलाही लोअर बीट वर घेताना थंबचा वापर करायचा. थंबनी वरती घ्यायचे आणि या 4 फिंगरनी खाली घ्यायचे. उदाहरणार्थ आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये 1 हा वर घ्यायचा आहे म्हणून थंब वापरायचा. अगेन +1 थंब, +2 थंब आणि -3. मायनस करताना खाली घ्यायचे असतात बीट, म्हणून ही 4 फिंगर वापरायची. -3, ॲन्सर 1. 4 - 2, 1 2 3 4, -2, हे -2, +1 आणि +1, ॲन्सर 4. देन 1 + 2 - 3 + 2, 1 + 2 - 3 आणि अगेन +2, ॲन्सर 2. तर उरलेले हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही कम्प्लीट करून टाका. त्याचप्रमाणे बी बुकमधलं पेज नंबर 4 काढून त्यावरची एक्झरसाईज पूर्ण करा आणि मला फोटो पाठवा. तर इथे सध्या काहीच लिहायचं नाही आहे. पुढे ज्यावेळेस आपल्या फॉर्म्युलाज सुरू होतील त्यावेळी इथे आपल्याला फॉर्म्युलेज लिहायचे असतात. सध्या इथे काहीच लिहू नका. ही एक्झरसाईज आणि बी बुकमधली एक्झरसाईज पूर्ण करा आणि मला फोटो पाठवा. पुन्हा भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, टेक केअर अँड गुड बाय.